पियूसनखोरी में राज्य उत्पादन शुल्क विभाग व पुलिस विभाग के संयुक्त तत्वावधान में कार्रवाई की गई। इस कार्रवाई में शराबबंदी कानून के तहत 11 मामले दर्ज कर 19 लाख का मुद्देमाल जब्त। राज्य उत्पादन शुल्क विभाग व पुलिस विभाग के संयुक्त तत्वावधान में पियूसनखोरी में छापा मारकर 200 लीटर के 100 बैरल जिसमें 30,000 सड़वा, 200 लीटर के 170 प्लास्टिक के बैरल जिसमें 34,000 लीटर सड़वा है, साथ ही अन्य चीजें जब्त की गई है। ऐसा कुल मिलाकर 19 लाख का माल जब्त किया गया है। फिलहाल संचार बंदी के चलते शराब की दुकानें बंद है, इसी कारण यहां पर फिर से शराब की निर्मित ना की जाए, इसीलिए यह कार्रवाई की गई है। पियूसनखोरी मध्ये राज्य उत्पादन शुल्क आणि पुलिस विभाग ने संयुक्त मोहिम राबवलेली आहे। यामध्ये साधारणपणे 19 लाख रुपयाचा मुद्देमाल सीज केलाय। साधारणपणे आता 11 केसेस गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यातल्या काही केसेस गिट्टीखतान पोलीस स्टेशनने दाखल केलेले, काही भरारी पथकाने दाखल केलेले आणि काही केसेस आमच्या डिव्हिजनने दाखल केलेले। त्यामध्ये 200 लिटर क्षमतेचे 100 बॅरल आहेत, त्यामध्ये साधारण 30,000 लिटर सडवा आहे। याबरोबर 200 लिटर क्षमतेचे 170 प्लॅस्टिकचे बॅरल आहेत, त्यात 34,000 सडवा आहे। आणि बंदिस्त टाक्या आहेत, 50 लिटर क्षमतेचे जे रसायनाने भरले प्लॅस्टिक आहेत ते बॅरल आहेत, ते 1400। आता हे सगळे चाटू, जर्मन पातेली, भांडी हे सगळी जप्त करण्यात आली। दारूबंदी गुन्ह्यातला मुद्देमाल, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आता कुठलीही दारूभट्टी सुरू नाही रनिंगमध्ये, पण त्यांच्याकडे जो साठा आहे म्हणजे दारूसाठी, दारू निर्मितीसाठी लागणारा साठा आहे, हा प्रचंड साठा त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे। मार्केटमध्ये कुठल्याही परिस्थितीत सगळी दारूची दुकानं बंद असल्याकारणानं इथं परत निर्मिती होईल आणि ती होऊ नये यासाठी दक्षता म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागानं पोलीस विभागाच्या मदतीनं ही मोठी कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये आमचे आयुक्त साहेब डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय सर आणि परिमंडळ 2 साहू मॅम, तसेच गांगुर्डे सर पोलीस विभागाचे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार ह्या कारवाया झालेल्या आहेत। यामध्ये आमचे विभागीय उपायुक्त आहेत मोहन वर्दे सर, यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि अधीक्षक प्रमोद सोनवणे सर यांच्या सूचनेनुसार आज सकाळी आमच्या विभागाचा जो अकार्यकारीचा ट्रेडचा फॅक्टरीचा जो स्टाफ आहे तो सगळा स्टाफ एकत्र केला आहे, जवळजवळ 40-45, आणि प्रत्येकाला म्हणजे जीपवरनं बसता मोटरसायकलनं पाठवून एकत्रपणे असं अंतर ठेवून, सेफ डिस्टन्स ठेवून ह्या सगळ्या कारवाया आज पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। आणि हा सगळा मुद्देमाल परत रियूज होऊ नये, ते बॅरल वापरत येऊ नयेत म्हणून ती सगळी बॅरल ताब्यात घेण्यात आलेली आहेत आणि ट्रकमध्ये भरून आमच्या कॉटन मार्केट ऑफिसला आम्ही घेऊन जात आहे। साधारणपणे आजच्या कारवाईमध्ये 19 लाख मुद्देमाल होईल इतका मुद्देमाल आहे। 12 केसेस नोंद आहेत, त्यामध्ये अटक आरोपी 3 आत्तापर्यंत झालेले आहेत। उरलेले पोलीस विभागाच्या मदतीनं आम्ही त्यांनाही ताब्यात घेत आहे आणि त्यांना सूचनापत्र देऊन ज्यावेळी कोर्ट सुरू होईल त्यावेळी कोर्टापुढे आम्ही पेश करणार आहे।